हाय नमस्कार आमच्या भावाला बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळी? तर भाऊ बहिणींनो, काल आपण पूनमताईच्या इकडे आलतो, तर कशासाठी आलो हे तर तुम्हाला माहिती साहेब, काय होतं ना ते असं डोळं एकदम माझं खाली जागत भाऊ बहिणी, त्यामुळे मी थोडस असं तोंड फिरवते बरं का. तर कालची म्हणजे परवा दिवशी तुमची योग्यता आलती कुठं? माहेर आली होती, जर जी माझं मोबाईलचं काम करायचं होतं, माझ्या मोबाईलचं, ते तर माझं काम झालं बरं का. कारण की जिथं आपल्याला करायचं होतं तिथं तर काम झालं नाही. बरेच दुकानं हिंडले तेव्हा माझं ते काम झालं, आणि राजू भाऊ शिवर तर काय ते माझं काम, म्हणजे राजू भाऊला काय गोष्टी घेतल्या माहिती आहे त्या, म्हणून आम्ही तिथं गेलो दुकानात, आणि मग हे आम्ही क्लिअर करून घेतलं. तर आता तुमच्या योग्यतेचा मोबाईल नीट नाटका झालेला आहे भाऊ बहिणींनो. तर मग माहेरला आले होती तुमचं दाजीन, मी आलो होतो माहेरला, मग जाणार होतो आम्ही आमच्या घरी. तर त्यात मग तसं बी आपल्या पूनमताईचं जे सासर आहे त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, मग त्यांना बी कसं असतं ना, मग परत एक महिन्यानं दोन महिन्याने भेटून त्यांचं व्यवस्थित होणार, सगळी जखम ही क्लिअर होणार, आणि मग आपण भेटायला येऊन काय उपयोग आहे त्याचा, सांगा बरं तुम्ही. आपलं मग त्यांना आलो, भेटलो रात्री, आणि रात्री आम्हाला भरपूर उशीर झाला भाऊ बहिणीनो. साधारणपणे तुम्हाला सांगते 10 वाजले होते आम्हाला, 10 वाजल्या आलो. त्यात पूनमताईनं दाजी सुद्धा श्रीगोंद्याला गेली होती, कुठं वाटाणं मटकी कुठं काय आणायला, भीतीची भाजी तांबाट कोथमीर काय असेल ते तिच्या घरचं जे लागणारा बाजार आहे ते आणायला गेले होते. मग आम्ही यायच्या आधीच ते आले होते, त्यामुळं मग स्वयंपाक ही केला, तसं मी तर नाही काही केलं बरं का. मी आले माझं ते प्रवासाने काय झालं, राजू भाऊनं भरपूर अशी म्हणजे चांगली पैकी गाडी जोरात ताणून आणली, पण ते आपल्याला काही गाडीमध्ये जाणवलं नाही, त्यामुळं माझं लय डोकं दुखायला लागलं. मग मी आलेल्या झोपलीच थोडं, मग पिंकीला तुम्हाला सांगते, एक 4-5 भाकरी केल्या पूनमताईनं, मटकीचं कालवण केलं, आणि रात्री मग आम्ही जेवलो, आणि जेवल्यानंतर ना मग काही व्हिडिओ बी काढला नाही तुमच्या योग्यतेचा काहीच नाही, त्यामुळं म्हणलं चला आता एखादा हिडीवच काढावा आपल्याला. आणि जी आता सगळी जी आता पूनमताईच्या इकडे तुमची योग्यता आली, राजभावाला पिंकी आली, मयूर आली, तसं आईला आणि आवी दादाला सुद्धा चला म्हणलं होतं, पण ती काय दोघं आली नाही ती. मग परत म्हणलं आई नाही येत, तर आवी दादाला म्हणलं चला मी आता येणार आहे म्हणलं लगेच माघारी मामांना भाऊंना भेटून. तर आवे दादा काय म्हणला की मग या तुम्ही जाऊन, आता आई एकटीच घरी आहे, तर त्याचं बी बरोबर आहे, कारण की ती एकटीच घरी होती म्हणल्यानंतर ना कसा येणार ती, बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनो, घरी पण कुणीतरी पाहिजे कराय. तर मग आज काल आम्ही आलो इकडं, तुम्हाला सांगते पूनमताईकडं. तर मग मस्तपैकी भाऊ बहिणी रात्री मग झालं जेवण, हे झालं मग बसलो. हा काय मध्ये मध्ये कशी करते, कुठं जायला सांगते? अगं माझं लेकरू आणायचंय बाई, कोकरू बाई, कोकरू आणाय भाऊ बहिणी ना पियाला आणायसाठी म्हणते, तुमच्या दाजीला जातात काय? हा पुढं माझ्या सोन्यासारखं लेकरू एक लांब आहे, माझ्या पियाला जर लावलं का नाही भाऊ बहिणी ना, तर नक्कीच घेऊन येते दाजी, मग पियाला पण भेटू आपण, कारण पियाला तर भेटायचंच होतं, भेटायचं होतं म्हणजे भेटायचंय पियाला. होय ग मी तोंड मोठं व्हायचं आणि तू पट मोठं व्हायचं, दोघीच ट्रीटमेंट घेतलं वाटत तू. माझं आवघडले सावघडलेलं काय आवघडले, आता बाय काय करू, काय माझं सपन पूर्ण कर का काय? तर भाऊ बहिणी ना तुमच्या योग्यता जायचं म्हणजे आई व्हायचं सप, तशी तर मी आई आहेच बरं का, पण तुम्हाला सांगते अजून पण माझं आई व्हायचं स्वप्न पूर्ण करणार पूनमताई आपली. पूनमताईनं तुमच्या योग्यतेने केलं अग्रीमेंट, केलं कॉन्ट्रॅक्ट, पूनमताई देणार मला बाळ, मी होणार आई, होय ना? कॉन्ट्रॅक्टला परत माघार घेऊ नकोच, नाहीतर म्हणजे बाई माझं लेकरं मी काळजी देऊ. बाई मला माझी किती जरी लेकरं असली डजन भर तरी कमीच आहे तर सांभाळायला, मी तेवढी सांभाळ. तुला कोणा लोकांच्या घरी द्यायचं? ओ माय गॉड, स्विस. तर भाऊ बहिणींना आता पूनमताई केळं खाते, आता म्हणजे पूनमताई तर म्हणते आता मी अवघडले सावघडलेले आहे, आता किती खरं किती खोटं काय माहिती. आता माझ्या तर तुम्हाला सांगते, माझ्या डोळ्यासमोर तर आपली जशी शिवण्याचा जन्म झाला का नाही, तर शिजर मध्येच पूनमताईचं ऑपरेशन केलं, पण आता कुशलच मला म्हणते बाय मी अवघडले सावघडलेले, आता काय करावं काय करावं, खाते तर केळ मग काय होत नववा महिना होय दिसत बाय, ते टोल काढव, 9 महिने 9 दिवस काय बी होऊ दे, परगाव पोरगी घेऊ मला आपलं दत्तक अग्रीमेंट करून दे कागदपत्रावर लिहून, हो द्यायचं काय खरं तुझ्या चंद्राला घेऊन येशील, लय भारी सुरून खाते ग, जण काय त्या केळाला नजर बिजर लागल अशी अज्जात अगदी.
अग बारका कस घे भाव बहिणी नको आताच तुम्हाला सांगते पुरणताईने चपात्या हे केल्या आणि आपल्याला मस्त पैकी अशी पनीर पनीरची भाजी बनवायची कशाची पनीरची भाजी बनवायची पण आज बघा ना असं झालं की आज मला पनीरच भाजी बनवायची आणि त्याचा हा एक शनिवार दिवस असल्यामुळं ती काय झालं लाईटच नाही इकडं मग आता लाईट कवा येईल कवा नाही जिथं आता ही पूनमताईला दाजी नाहीलाच माहिती आहे की ते म्हणतात की आज काय लाईटीच खरं नाही तर आता भुकेल्या पोटी तसं खाल्लंय चहा बटर खरे ह्यांनी खाल्लेलं आहे मी आता तुम्हाला सांगते एक चपाती खाल्ली चटणी खाल्ली तुमचं दाजीनं बी जेवलं मटकीचं कालवण चपाती खाल्लं पिंकीनं खाल्लं काय कालचं सामोसं होतं ते सामोसं खाल्लं पिंकी आता उलशीक भाजी करते आता ती काय झालंय बाय फ्रीजला हात लावायची सुधाकलंय मोठी चोरी झाली बाय अशी जी वरडती भावा बहिणी हो काय तुम्हाला सांगावं ती मला म्हणे काय म्हणे माहितीये का मी गाडीत फ्रीज टाकस तो परतच त्या दुकानदारांना सांगितलंय फ्रीजच उघडायचा नाही का उघडायचा नाही त्याचा गॅस बाहेर येतो या तर गॅस का बाहेर येतो त्याची गार हवा जी आहे का नाही सासलेली ती सगळी बाहेर येईल म्हणून माहितीये का तर मग आता ती लहान बाळाला कसं अवघडल अवघडल म्हणून त्याला हे करावं लागतं असं तो का ते फ्रीज कडे मी तर दोन पाऊल पुढे चालून जायचं तर भ्या वाटतंय मला भाऊ बहिणी हो का हे इतकं किती कलाम आहे मायापासून फ्रीज सांगा पण मग आता तो कधी पिंकीने मिरत्या कुणी दिल्या काढून काय दिल्या काढून म्हणलं नुकायला वरडते ते असं वाटते आणि ती मिरची मी तिला का म्हणलं बाया मिरची का तिला म्हणलं की तू काढून दे कारण की खात होती काहीतरी ती माझी उलशीची राहिलेली चटणी यांचा पाती खात होती म्हणलं नारळ्या बिरड्यात गोतायची वरडा होय पिंके मग काय तर कशी असते तो काढून द्यायला मग केव्हा लाईट गेली 17 फ्रीज उघडा जाते माझी हवा ना हवा त्या फ्रीजची बाहेर काढून काय माझी फ्रीजची सगळे गार हवा बाहेर काढते आणि या जात्या निघून तिथं पैसा पाणी घालवलं तू का काय नाही ती लाईट आली की हवा इतकी परत आहे ना लाईट आली की आता लाईट कवा इथे कवा नाही तिथं काय करायचं जप जप करत बसायचं लाईट ये ग माझा फ्रीज चालला गॅस ग लाईट ये ग होय भाऊ बहिणी खरं आहे का खोटे तर भाऊ बहिणींनो बऱ्याच आमच्या भाऊ बहिणी लय प्रश्न आहेत बरं का लय प्रश्न आहेत पण त्या प्रश्नाचे उत्तर बघू तुम्हाला तर आता सध्या तर नाही मी काय बोलत बरं का पण सध्या तर आम्ही हसून खेळून आनंदित आहे मस्त आहे आणि भाऊंना सुद्धा भेटलो तर आमच्या भाऊ बहिणींना सुद्धा मी भाऊंना नक्की दाखवेन भाऊ बहिणींनो पण आता चाललंय काही तर साहेबा पण काय बेत होता भाऊ बहिणींनो आजचा एकच नंबर बेत होता तुम्हाला सांगते पनीरचं कालवण मला असं करायचं होतं तरी पण आमच्या जेवढ्या बी बहिणींना पनीरच्या कालवणाची रेसिपी माहिती असेल ना ह्यांनी मला नक्की सांगा बरं का कारण की मी तर का तुम्हाला सांगते वटाणा तुम्हाला दाखवतेच मी काय काय केलेलं आहे ती तर का पनीरसाठी केलेली आपण तयारी हो का ही मी तांबाट कापलेलं आहे तर आता कुठं गेलं ना ही लसूण कांदा इकडं हो का यात लसूण कांदा आणि तुम्हाला सांगते काय आहे अद्रक हे जे आपल्याला पेजी बनवायची होती मस्ती पेजी अशी पण लाईटच नाही भाऊ बहिणी आणि थोडंसं वल्ला वाटणार साहेब का पण उगं थोडासा मी गरम पाण्यात त्याला ही केलेला आहे असं नॉर्मल कारण की पनीर जास्त शिजू देत नाही ही आणि पनीर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता ही तर पुनमताईने टोपलं भरून चपाती केलेल्या आहेत तर पिंकी करते ही काय करते या भाजी करते या ती कुटती लसूण बेलणे आता काय कशानंतर काम चालवावं लागेल भाऊ बहिणी हो राईट काय करायचं आणि लय फेत भाजी तिला सह तोंडांनी बोलायचं बोलणं सोपं असतं पण करणं लय अवघड असतं काय भाऊ बहिणी आता बरंच काही बेत असं ठरवलं होता कुणी मसाले भात करणार होता तर कुणी पनीरचं कालवण करणार होतं तर कुणी चपात्या करणार होतं तर अजून बऱ्याच काय अजून गोष्टी होत्या मेथीची भाजी करायची होती पण मेथीची भाजी आता होणार आहे मेथीची भाजी होती या भाऊ बहिणी हो भारी स्वप्न बघितली पण काय लाईटच नाही ते स्वप्न होणार की साखर असं कसं लाईट काय कायमचीच गेली जेव्हा पनीरची भाजी खाईन तेव्हा चितन जाईन हा जेव्हा पनीरची भाजी खाईन तेव्हा चितन जाईन मन मी वय माझं काय नाही तसं मी पनीर म्हटलं तर ती हाय असं बांधून नेहन घरी गेल्या मिक्सर मध्ये बारीक करीन आणि ते घरी कालवार करून खाय त्याचं काय असतंय तेव्हा एवढं होय भाऊ बहिणी लाजली का काय गेलं टोलो बुरका घेऊन बसलीच अग लाजू नको ग लाजू नको लाजू नको लाजू मी तुझी बहीण आहे गेलेच लाजली माझ्या भाऊ बहिणी चला भाऊ बहिणी नमस्ते पैकी आनंदित आणि खुशीत आणि मजेत आहे तुम्ही कशा आहे ती पण सांगा आणि जे काय तुमचं आज म्हणजे आता आपलं तर बेदबी चालू आहे म्हणा जे आपण इकडे आलो एकदम मस्त आनंदित आहे हे पण तुम्हाला कसं वाटलं हे पण तुमच्या योग्यतेला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला सांगते पूनमताई तुमच्या योग्यतेचं स्वप्न करणार पूर्ण बाळाचं हे पण तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा आता पूनमताई म्हणली हेच माझ्यासाठी भरपूर झालेलं आहे बरं का भाऊ बहिणींनो
तुमच्या आशीर्वादाने नक्कीच मी पण होईल, आई होईल लवकरच. चला मग बाय बाय, घ्या आपली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्की. थांबा तिकडे करू द्या, मुके मुके झाली वाटत जाऊन. बाय. नाही चला उघडला कोण बघा, तो मोबाईलचं आपलं काम झालं, मग मस्त शूटिंग करायची भाऊ बहिणी अशी. बाय बाय.